Hello everyone, how are you? I hope you all are better. Children, in this video, we are going to learn Marathi. So children, before starting with the poem, I would like to ask few questions. विद्यार्थ्यांनो आठवड्यामध्ये एकूण किती दिवस असतात सो चिल्ड्रन फर्स्ट वी विल सी हाऊ मेनी डेज अ वीक 7 डेज व्हेरी गुड एका आठवड्यामध्ये 7 दिवस असतात दुसरा प्रश्न आहे सोमवारच्या नंतर कोणता वार येतो कॅन यू टेल मी सोमवार के बाद कौन सा डे आता है वेरी गुड मंगलवार सो स्टूडेंट्स नाउ वी विल सी द पोयम फर्स्ट वी विल रीड दिस पोयम लेट अस रीड विद्यार्थ्यांनो टेक्स्टबुक पेज नंबर 7 वरती वारांचे गाणे दिलेला आहे जर तुमच्याजवळ टेक्स्टबुक नसेल तर तुम्ही हे स्क्रीन पाहू शकता फर्स्ट मी पोयम रीड करून दाखवते तुम्ही सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचं आहे ऐका म्हणा गाणी गप्पा गोष्टींचा सोमवार आमच्या आवडीचा कृतीतून परिसर शिकण्याचा मंगळवार असे निरीक्षणाचा कागद माती विविध रंग बुधवारी आम्ही त्यातच दंग भाषणासाठी जितू उभा गुरुवारी जमली बालसभा पाने फुले जंगल सफरी सहलीला जाऊ शुक्रवारी खेळण्यात आनंद वाटे भारी कवायत आमची शनिवारी शाळेला सुट्टी रविवारी मित्र येती खेळायला घरी विद्यार्थ्यांनो या कवितेमध्ये प्रत्येक वारांबद्दल माहिती दिलेली आहे म्हणजे कोणत्या दिवशी काय करायचे आहे ते दिलेलं आहे तर मग आपण पहिल्या ओळीमध्ये काय दिलेलं आहे ते पाहूया गाणी गप्पा गोष्टींचा सोमवार आमच्या आवडीचा विद्यार्थ्यांनो या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे मुले बसलेली आहेत आणि काय करत आहेत ते गाणी म्हणजे काय सॉन्ग गाणी म्हणजे काय सॉन्ग गप्पा गोष्टींचा म्हणजे काय ते टॉकिंग करत आहेत गप्पा मारत आहेत आपण पण आपल्या स्कूल मध्ये मारतो ना गप्पा टीचर बोलतायत डोंट टॉक तरी पण आपण काय मारत असतो गप्पा गोष्टी मारत असतो आपल्या फ्रेंड्स बरोबर तसेच इथे देखील मुले काय करत आहेत गाणी बोलत आहेत गप्पा गोष्टी मारत आहेत आणि ते कोणत्या दिवशी मारत आहेत सोमवारी मारत आहेत तो दिवस कोणता आहे सोमवारचा आहे मग इथे कवितेमध्ये बोललेलं आहे की गाणी गप्पा गोष्टींचा सोमवार आमच्या आवडीचा म्हणजेच ह्या मुलांना सोमवारी गाणी गप्पा गोष्टी करायला भेटतात म्हणून ते बोलत आहेत की सोमवार काय आहे आमच्या आवडीचा आहे सोमवार म्हणजेच काय मंडे मंडेला काय करणार आहेत ते सॉन्ग गाणार आहेत म्हणून त्यांचा सोमवार हा आवडीचा आहे दुसऱ्या ओळीमध्ये आहे कृतीतून परिसर शिकण्याचा मंगळवार असे निरीक्षणाचा कृती म्हणजे काय ऍक्ट करणे परिसर म्हणजे काय एनवायरमेंट आणि मंगळवारी म्हणजे काय ट्यूजडेला निरीक्षण म्हणजे काय ऑब्झर्वेशन करणे तर या चित्रांमध्ये मुले काय करत आहेत पहा एक मुलगा आणि मुलगी सूर्यप्रकाशाकडे पाहत आहे दुसरी मुलगी काय करत आहे झाडांना पाणी घालत आहे आणि इथे एक मुलगी वाकलेली आहे खाली आणि एक मुलगा एकदम झाडाच्या
खाली हात लावून बसलेला आहे, म्हणजेच काय, तो झाडाला ती मुलगी माती घालत आहे आणि तो मुलगा ते झाडाला माती व्यवस्थित पसरवत आहे। म्हणजेच कृतीतून परिसर शिकण्याचा, विद्यार्थ्यांना आपल्याला देखील टीचर हे काम करायला सांगतात। म्हणजेच काय, एखाद्या झाडाचं छोटस रोपटं लावलं आणि त्या झाडाला रोज पाणी घालणे किंवा सूर्याच्या प्रकाश किरणांजवळ ठेवणे, त्यामुळे काय होतं की त्या झाडाची वाढ कशी होते ते पाहायला मिळते। मग ते झाडाचं रोपटं जर तुम्ही लावलं तर तुम्ही रोज त्याला पाणी घालणार, सूर्याचा प्रकाश कुठे येते तिथे नेऊन ठेवणार आणि रोज त्याची वाढ कशी होते ते पाहणार। अशा प्रकारे ही मुले देखील इथे काय करत आहेत, कृतीमधून परिसर शिकत आहेत। मंगळवारी असे निरीक्षणाचा, आणि मंगळवारी काय करणार आहेत, ते सर्व निरीक्षण करणार आहेत, ऑब्झर्वेशन करणार आहेत की कोणत्या झाडाला काय झालं आहे का, झाडांवरती फुले किती आहेत किंवा झाडांना पाणी कमी पडत आहेत का, पाणी घालत आहेत। अशा प्रकारे या ओळीमध्ये कृतीतून परिसर शिकत आहेत आणि निरीक्षण करत आहेत। कागद माती विविध रंग बुधवार यांनी त्यातच दम। कागद तर सर्वांना माहिती आहेच, माती म्हणजे काय, क्ले, विविध रंग म्हणजे काय, वेगवेगळे कलर्स, बुधवारी म्हणजे काय, वेनसडेला, दंग असणे म्हणजे काय, बिझी असणे। विद्यार्थ्यांनो, ड्रॉइंगच्या पीरियड मध्ये बघा, टीचर्स क्लास मध्ये आले की सर्व स्टुडंट लगेच चालू करतात, टीचर कोणतं ड्रॉइंग करायचं, आम्ही चित्र काढावं का, टीचर ह्या चित्राला कोणता कलर द्यायचा, असे वेगवेगळे प्रश्न विचारतात, कारण त्यांना तेवढा ड्रॉइंग बद्दल हे असत, म्हणजे काय, ड्रॉइंग कधी करू आणि कधी त्याला कलर देऊ। अशाच प्रकारे ही मुले देखील इथे काय करत आहेत, कागदाची म्हणजे असं विमान बनवणं, बोट बनवणं, कागदापासून आपण वेगवेगळे वस्तू बनवतो ना, तसंच माती, माती म्हणजे काय, क्ले पासून विविध खेळणी बनवणं, विविध प्रकारची खेळणी बनवणं, ड्रॉइंग काढून त्यांना वेगवेगळं रंग देणं, हे कोणत्या दिवशी होणार आहे, बुधवारी। दंग म्हणजे काय, बिझी, म्हणजे तो पूर्ण पिरियड त्याच्यामध्ये ते बिझी असणार आहे। म्हणून इथे कागद माती विविध रंग बुधवारी आम्ही त्यातच दंग असं दिलेलं आहे। त्यानंतर आहे भाषणासाठी जितू उभा गुरुवारी जमली बालसभा। भाषण म्हणजे काय, स्पीच देणे। जितू हे एका मुलाचं नाव आहे। गुरुवारी म्हणजेच काय, थर्सडे। बालसभा म्हणजे काय, लहान मुलांची सभा भरणे। इथे स्पीच देण्यासाठी जितू उभा राहिलेला आहे, त्यामुळे मुले जमलेली आहेत, म्हणजेच हे काम कधी झालेलं आहे, गुरुवारी। बालसभा कधी भरलेली आहे, गुरुवारी भरलेली आहे। म्हणून इथे भाषणासाठी जितू उभा गुरुवारी जमली बालसभा असे दिलेलं आहे। पाने फुले जंगल सफरी सहलीला जाऊ शुक्रवारी। या चित्रामध्ये बघा, फुले दिसत आहेत, वेगवेगळ्या प्रकारची फुले दिसत आहेत, हिरवेगार गवत दिसत आहे, झाडे दिसत आहेत, नदी दिसत आहे, म्हणजेच काय आहे इथे, पाने, पाने फुले जंगल सफरी, पाने म्हणजे काय, लीव्स, फुले म्हणजे काय, फ्लावर्स, जंगल सफरी, जंगल म्हणजे काय, फॉरेस्ट नुसतं सजलेलं आहे। सहलीला जाऊ शुक्रवारी, सहल म्हणजे काय, पिकनिक। ही मुले पिकनिकला कधी जाणार आहेत, शुक्रवारी म्हणजेच काय, फ्रायडेला। म्हणून पाने फुले जंगल सफरी सहलीला जाऊ शुक्रवारी। खेळण्यात आनंद वाटे भारी कवायत आमची शनिवारी। आपल्याला देखील खेळायला आवडतं की नाही, तसंच इथे बोललेलं आहे की खेळण्यामध्ये आनंद वाटते भारी, म्हणजेच खेळायला खूप आवडतं, खेळताना आपण कसं खुश होतो, म्हणून इथे दिलेलं आहे की खेळण्यामध्ये आनंद वाटे भारी कवायत आमची शनिवारी। कवायत म्हणजेच काय,
ड्रिल करणे, ड्रिल। शनिवारी म्हणजेच काय? सॅटरडेला। इथे शनिवारी मुले काय करणार आहेत? कवायत करणार आहेत। शाळेला सुट्टी रविवारी, मित्र येती खेळायला घरी। शाळेला मध्ये कधी? शाळेला म्हणजे काय? स्कूलला। सुट्टी म्हणजेच काय? हॉलिडे। आणि रविवारी म्हणजेच काय? संडेला। आपल्या स्कूलला देखील संडेला सुट्टी असते की नाही? तसंच इथे देखील शाळेला सुट्टी रविवारी, मित्र येती खेळायला घरी असं म्हणलेलं आहे। शाळेला सुट्टी असल्यानंतर फ्रेंड्स लोक तुम्ही त्यांच्या घरी जाता, ते लोक आपल्या घरी येतात, म्हणजेच सुट्टीच्या दिवशी मित्र एकमेकांच्या घरी खेळायला जात असतात। म्हणून इथे म्हणलेलं आहे की शाळेला सुट्टी रविवारी, मित्र येती खेळायला घरी। अशा प्रकारे या कवी वारांचे गाणे या कवितेमध्ये प्रत्येक ओळीमध्ये, प्रत्येक वारांमध्ये, म्हणजे प्रत्येक वाराला ही मुले काय करत आहेत ते दाखवलेलं आहे। विद्यार्थ्यांनो, सोमवारी हे मुले काय करणार आहेत, मंगळवारी काय करणार आहेत, बुधवारी काय करणार आहेत, गुरुवारी काय करणार आहेत, शुक्रवारी काय करणार आहेत, शनिवारी काय करणार आहेत आणि रविवारी काय करणार आहेत, या सर्व वारांची माहिती या कवितेमध्ये दिलेली आहे। विद्यार्थ्यांनो, या कवितेमध्ये आलेले शब्दार्थ म्हणजेच काय? मीनिंग्स मी इथे दिलेले आहेत। पहिला आहे गाणी। गाणी म्हणजेच काय? सॉंग्स। दुसरा आहे वार। वार म्हणजेच काय? बेड्स। तिसरा आहे कृती। कृती म्हणजेच काय? ऍक्शन। चौथा आहे परिसर। परिसर म्हणजेच काय? एन्व्हायरमेंट। पाचवा आहे निरीक्षण। निरीक्षण म्हणजेच काय? ऑब्झर्वेशन। सहावा आहे भाषण। भाषण मीन्स स्पीच। सातवा आहे कवायत। कवायत म्हणजेच काय? ड्रिल। आणि आठवा आहे सुट्टी। सुट्टी मीन्स हॉलिडे। शब्दार्थ झाल्यानंतर इथे मी प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा दिलेले आहे। त्याच्यामध्ये पहिला आहे बालसभा कोणत्या दिवशी भरली होती। विद्यार्थ्यांनो, बालसभा कोणत्या दिवशी भरली होती म्हणजेच जितू भाषण सांगत होता ना, मग तेव्हा तिथे बालसभा जमली होती, मग ते बालसभा कोणत्या दिवशी भरली होती? गुरुवारी। व्हेरी गुड। इथे गुरुवारी असे लिहायचं आहे। त्यानंतर दुसरा आहे पाच अक्षरी वारांची नावे लिहा। मला सांगा, आपण वार देखील शिकलो आहोत। वार म्हणजेच काय? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार। मग याच्यामध्ये या सात वारांमध्ये कोणता असा वार आहे ज्यामध्ये पाच अक्षर आहे? व्हेरी गुड, तो आहे मंगळवार। म्हणून इथे मंगळवार असे लिहायचं आहे। प्रश्न दुसऱ्या मध्ये खालील वारांच्या नावांना योग्य क्रम द्या। म्हणजेच काय? जी खालील वार दिलेले आहेत त्या वारांसमोर योग्य तो क्रम लिहायचा आहे, म्हणजेच काय? योग्य तो अंक लिहायचा आहे। आता वारांमध्ये पहिला वार कोणता येतो? सोमवार। मग सोमवारच्या समोर आपल्याला काय लिहायचंय? एक नंबर लिहायचा आहे। त्यानंतर कोणता वार येतो? मंगळवार। मग मंगळवारच्या समोर दोन लिहायचे। आणि तीन नंबर, तिसरा वार कोणता येतो? बुधवार। मग इथे पाच नंबर समोर, पाच नंबरला बुधवार आहे, मग बुधवारच्या समोर तीन हे अंक लिहायचे। त्यानंतर आहे गुरुवार। मग गुरुवार हे इथे तिसऱ्यांदा दिलेले आहे, मग इथे गुरुवारच्या समोर चार लिहायचे। त्यानंतर आहे शुक्रवार। मग शुक्रवारच्या समोर पाच नंबर लिहा। त्यानंतर शनिवार। शनिवारच्या समोर सहा नंबर लिहा। आणि रविवारच्या समोर
सात नंबर लिहा। अशा प्रकारे योग्य तो क्रम म्हणजे काय, 1 2 3 4 असे अंक इथे लिहायचे आहेत। धन्यवाद।